शिवसेनेची पहिली यादी 5 सप्टेंबरला जाहीर होण्याची शक्यता। पहिल्या यादीत 44 आमदार आणि काही विभाग प्रमुखांना मिळू शकते संधी। विश्वसनीय सूत्रांची आयबीएन लोकमतला माहिती। टोकियो मधल्या टीसीएसच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी धरला ड्रमवर ठेका। भारतात रेड टेप नाही तर रेड कार्पेट असल्याचं सांगत गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न। पुण्याच्या अप्पा बळवंत चौकातल्या सीपीएमच्या ऑफिसवर हल्ला। हिंदुत्ववादी संघटनांनी हल्ला केल्याचा कम्युनिस्ट पक्षांचा आणि कार्यकर्त्यांचा आरोप। टाटा पॉवरच्या वीज केंद्रात मोठा बिघाड झाल्याने दादर माहीमसह मुंबईतल्या अनेक भागात विजेचा खोळंबा। हॉस्पिटलमध्येही झाला परिणाम, उद्योगधंद्यांवरही मोठा परिणाम। दिवसभराच्या खोळंब्यानंतर आणि विलंबानंतर मुंबईमध्ये मध्य रेल्वेची लोकल आली रुळावर। ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे दिवसभर प्रवाशांचे हाल। नागपूर मेट्रो रेल्वेसाठी प्रयत्न करणारे नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती प्रवीण दराडे यांची तडकाफडकी बदली। मेट्रोच्या भूमिपूजन सोहळ्यात पुढाकार घेतल्यानं राज्य सरकारनं सूडबुद्धीतून पोस्टिंग केल्याचा आरोप। शेअर बाजाराचा नवा विक्रम, सेन्सेक्सची पहिल्यांदाच 27,000 वर उसळली तर निफ्टीनंही गाठला 8,000 टप्पा। आणि आज घरोघरी होत आहे गौरींचं आगमन। माहेरवाशिणीच्या स्वागताची जय्यत तयारी।